जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य फाउंडेशन अमरावतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर येण्याचं कारण असं की जे माझे विद्यार्थी आहे, मग ते चाणक्य फाउंडेशनचे असू द्या की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये मी लेक्चर घेतो ते विद्यार्थी असू द्या, त्यांना आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे जी स्ट्रॅटर्जी पूर्णपणे माहिती आहे. पण बरेचसे विद्यार्थी जे माझ्यावर प्रेम करणारे आहे, त्यांचा मला नेहमी फोन येत असतो की सर एखादा व्हिडिओ बनवा आणि आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर आम्हाला एक शॉर्टकट स्ट्रॅटर्जी सांगा. आणि मी त्यांना नेहमी सांगत असतो की बघा, इतिहासासाठी वेगळी अशी काही फारसी साम दाम नंड वेद अशी काही स्ट्रॅटर्जी करण्याची आवश्यकताच नाही आहे. कारण मार्केटमध्ये इतके बुक्स आणि इतके रेफरन्स बुक अवेलेबल आहे, तुम्ही काय काय वाचणार आहे? कारण विद्यार्थी म्हणतात सर आम्ही वाचावं तर नेमकं काय काय वाचावं, तर सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला एक 5 ते 7 मिनिटात मी इतिहासाची स्ट्रॅटर्जी सांगणार आहे, जेणेकरून तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन पूर्वपरीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व सरळ सेवा, ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्याचं सगळंपणे पूर्णपणे कव्हर होईल. त्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सरळ मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. एक 5 क्वायरचं, एक लांबी आणि रुंदी अशी मोठी असली पाहिजे असं रजिस्टर करायचं आहे. आणि प्रत्येक पेजेसचे 2 भाग करायचे आहेत, एक 30% भाग असला पाहिजे, एक 70% भाग असला पाहिजे. आणि त्यामध्ये आपल्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे आणि कन्सेप्ट डोक्यामध्ये असली पाहिजे. कशी? तर उदाहरणार्थ आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात हे 14व्या शतकापासून होते. 14व शतक हे युरोप खंडाचं अराजकतेचा कालखंड म्हणून ओळखलं जातं. आता अराजकतेचा कालखंड, ज्याला आपण तमयुग म्हणतो, अंधकारमयुग म्हणतो, इंग्रजीमध्ये आपण त्याला डार्क एज म्हणतो, ही जी लाईन आहे, हा जो पॉईंट आहे, हा रजिस्टरमध्ये आपल्या जसा तसा असला पाहिजे. आणि जो अंधकारमय जो शब्द आहे तो एकतर रेड पेनानं किंवा ग्रीन पेनानं म्हणजे हायलाइट केलेला असला पाहिजे. आणि ह्या 14व्या शतकाला अराजकतेचा कालखंड का म्हणून ओळखलं जातं, त्याची जी कन्सेप्ट आहे ही डोक्यामध्ये असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. बघा, असं जर तुम्ही केलं तर इतिहासासाठी, म्हणजे कुठलीही एक्झाम काढा, नंतर तुमचा रजिस्टर जर कम्प्लीट केलेलं असेल, तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील, तर जसं तसं कोणतीही एक्झाम दिल्यानंतर 80% जसा तसा पूर्ण कंटेंट तुमच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला मिळेल. आता इकडं 70% आणि इकडे 30% असं का सांगितलं मी? उदाहरणार्थ की आपण आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्यास करताना मॉडर्न हिस्ट्री म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्र हे जी सांगड घालता आली पाहिजे आपल्याला. आता ही सांगड कशी घालायची? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट क्लाईव्हपासून तर माउंटबॅटनपर्यंत, म्हणजे बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर आणि भारताचे व्हाईसरॉय. आता वास्तविक पाहिजे भारताचा गव्हर्नर आणि भारताचा व्हाईसरॉय असं काही वेगळं नाही आहे, शक्तिमानच गंगाधर आहे. लक्षात, म्हणजे सरळ सरळ सांगायचं तात्पर्य असं आहे की राणीने जरी जाहीरनामा काढला असेल की आम्ही गव्हर्नर पद रद्द करून व्हाईसरॉय पदाची तरतूद करत आहोत, पण गव्हर्नरच्या बंगल्याला नाव राहायचं व्हाईसरॉय, म्हणजे राणीनं अप्रत्यक्षरित्या ही दिशाभूल केलेली आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे की रॉबर्ट क्लाईव्हपासून माउंटबॅटनपर्यंत ह्या गव्हर्नर जे आहेत, 45 ते 46 जे गव्हर्नर आहेत, ह्या गव्हर्नरमध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा पूर्णपणे तुम्हाला रजिस्टरमध्ये नोट्स त्याच्या उतरवायच्या आहे आणि कन्सेप्ट पूर्ण त्या पॉईंटची क्लिअर असली पाहिजे. आता महाराष्ट्राची सांगड कशी घालायची? मी जसं तुम्हाला सांगितलं, इकडे 70% भाग सोडून द्या, इकडे 30% भाग सोडून द्या, तर ह्या 30% महाराष्ट्राचा इतिहास राईट डाऊन करायचा आहे. कसा करायचा आहे सर? जसं रॉबर्ट क्लाईव्हपासून माउंटबॅटनपर्यंत तुम्ही रजिस्टरमध्ये उतरवलं, तर हा झाला आधुनिक भारताचा इतिहास. आता विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची सांगड कशी घालायची आहे? तर 1818 मराठेशाहीचा अस्त झाला आणि महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मुंबई प्रांतामध्ये तेव्हाचा ब्रिटिश शासन सुरू झालं. मग त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर, म्हणजे बॉम्बेचा गव्हर्नर कोण होता? तर एल्फिस्टन होता 1819 पासून. तर मग सांगायचं तात्पर्य एवढं आहे, जसं आपण 45-46 गव्हर्नर बघितले भारताचे, तसेच महाराष्ट्राचे एक 40-42 प्रामुख्यानं गव्हर्नर आहे ते बघायचे आहेत. आपल्याला फक्त एल्फिस्टन माहीत आहे, आपल्याला फक्त लॉर्ड रे माहीत आहे, मालकन वगैरे 2-4 गव्हर्नरचे जर नावं सोडलेत, आपल्याला महाराष्ट्राचे गव्हर्नरच माहिती नाही आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की 30% तुमचा भाग आहे, ह्यामध्ये काय लिहायचं? उदाहरणार्थ मार्क्विस ऑफ हेस्टिंग मराठेशाहीचा अस्त झाला आणि महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश राजवट सुरू झाली, तर मार्क्विस ऑफ हेस्टिंग आपण एका पेजवर घेतलेला आहे आणि इकडं 30% भागावर लगेच तुमचा एल्फिस्टन उतरला पाहिजे आणि मग समोरच्या गव्हर्नरबरोबर तो एल्फिस्टन चालला पाहिजे आणि एल्फिस्टन संपल्यानंतर तो दुसरा महाराष्ट्राचा गव्हर्नर येईल, त्यासोबत तो चालला पाहिजे.
लक्षात म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे, आधुनिक भारताचे गव्हर्नर आणि महाराष्ट्राचे गव्हर्नर ही जी सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय की ज्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल एखादी घटना सामाजिक राजकीय धार्मिक लष्करी एखादी प्रामुख्यानं मोठी घटना भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये आहे त्यावेळेस महाराष्ट्राचा गव्हर्नर काय करत होता हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं की विल्यम बेंटिंकच्या काळामध्ये आपल्याला प्रामुख्यानं माहिती आहे की विल्यम बेंटिंकने राजाराम मोहन रायच्या मदतीने सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदी ॲक्ट नियम 17 नुसार सतीप्रथेला अवैध ठरवण्यात आलं आणि मग 1930 बंगाल प्रांतामध्ये हा कायदा लागू झाला. 1830 मुंबई प्रांतामध्ये लागू झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मग की आपल्याला विल्यम बेंटिंक माहिती आहे पण सतीप्रथा मुंबई प्रांतामध्ये ज्यावेळेस सुरू झाली मग त्यावेळेस गव्हर्नर कोण होता मुंबई प्रांताचा. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला काँग्रेस माहिती आहे, काँग्रेसची स्थापना एलम ह्यूमने केली त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता, व्हाईसरॉय कोण होता, तो लॉर्ड डफरिन होता हे आपल्याला माहिती आहे. डफरिननं काँग्रेसला मंजुरात दिली पण मग त्यावेळेस मुंबई प्रांताचे बॉम्बे प्रांताचे म्हणजे महाराष्ट्राचे गव्हर्नर कोण होते तर लॉर्ड रे होते. आलं लक्षात. मग ज्यावेळेस तुम्ही डफरिन वाचता त्यावेळेस पूर्णपणे तुम्ही लॉर्ड रे जर वाचला आणि त्याची सांगड घातली इकडं डफरिन येतोय तुमचा डफरिनच्या बाजूलाच तुम्ही लॉर्ड रेला 30% भागामध्ये उतरवा आणि त्याचे पॉईंट बुलेट्स पॉईंट जे आहेत ते लिहून काढा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 झाली, डफरिननं त्याला मान्यता दिली, पहिलं अधिवेशन पुण्याला भरलं, कॉलरच्या साथीमुळे मुंबईला भरलं, त्यावेळेस मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे होते त्यांच्याकडे प्रस्ताव आहे की तुम्ही काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवा. त्यांनी सांगितलं की शासकीय व्यक्ती असता कामा नाही, त्यांनी तो फेटाळली ती मागणी आणि मग वेमेशचंद्र बॅनर्जी झाले. मग हे लॉर्ड रे ची माहिती पूर्ण त्या ठिकाणी आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे माऊंटबॅटन शेवटचा गव्हर्नर जनरल आहे अलक्षा त्यावेळेस महाराष्ट्राचा मुंबई प्रांताचा गव्हर्नर काय हे माहिती झालं पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे का सांगतो मी, ह्याला कोणता आधार आहे अशी स्ट्रॅटर्जी आखायचा तर 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट काय सांगतो, 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई मद्रास इथल्या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवण्याचे निर्णायक अधिकार त्याला प्राप्त झालेले आहेत. अलक्षात म्हणजे याचा अर्थ काय की भारतामध्ये अलक्षात म्हणजे विल्यम बेंटिंक त्यानंतर विल्यम बेंटिंक आल्यानंतर 1833 चार्टर ॲक्टनुसार भारताचा गव्हर्नर जनरल जेव्हा विल्यम बेंटिंक झाला म्हणजे याचा अर्थ काय की भारताचा गव्हर्नर जनरल एक जो कलकत्त्याला असायचा 1911 पर्यंत म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की भारताचा गव्हर्नर जनरल अलक्षात आणि दोन गव्हर्नर असायचे, एक मुंबई प्रांतात आणि एक मद्रास प्रांतात. नंतर आग्र्याला देखील गव्हर्नर पद लागू झालं होतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे भारताचा गव्हर्नर एक आणि गव्हर्नर जनरल एक मुंबई आणि मद्रास इथे गव्हर्नर पद होतं आणि बाकीचे उर्वरित जे प्रांत होते तिथे लेफ्टनंट गव्हर्नर पद होतं. लक्षात येतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की भारताचा गव्हर्नर जनरल एक आहे गव्हर्नर जनरल आणि दोन गव्हर्नर पद, एक मद्रासला आणि एक मुंबईला. आता मुंबईचा गव्हर्नर म्हणजे आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. आलं लक्षात. बाकीच्या प्रांतात गव्हर्नर नव्हते, लेफ्टनंट गव्हर्नर होतं. जसं आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांड बघतो आपण, आलं लक्षात की जालियनवाला बाग हत्याकांड बघतो आपण त्यावेळेस कोण होतं लेफ्टनंट गव्हर्नर, मायकल ओडवायर होता. मग आपण काय म्हणतो पंजाबचा शासक लेफ्टनंट गव्हर्नर मायकल ओडवायर यांनी जनरल डायरला आदेश दिले मग लेफ्टनंट गव्हर्नर येते. आलं लक्षात. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ज्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल त्याची कारकिर्द जी आहे त्याचवेळेस मुंबईचा गव्हर्नरची कारकिर्द काय आहे ते इकडं 70% भागात भारताचा गव्हर्नर जनरल, 30% भागामध्ये जे आहे मुंबईचा गव्हर्नर जनरल. हे जर तुम्ही ह्याची सांगड व्यवस्थित घातली तुमचा सगळा महाराष्ट्राचा इतिहास कव्हर होईल. आलं लक्षात. मग त्यामध्ये समाजसुधारक देखील कव्हर होतील. तुमच्या लक्षात येईल की शाहू फुले आंबेडकरांचं जे कार्य आहे समाज सुधारण्याचं, अलक्षात ज्यावेळेस ते कार्य करत होते त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, मुंबई प्रांताचा म्हणजे महाराष्ट्राचा गव्हर्नर कोण होता हे सांगड घातल्यानंतर त्याची गव्हर्नरचा कार्यकाळ ज्यावेळेस तुम्हाला माहीत असतो ना त्या कार्यकाळात तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस करून एक गेस करू शकतात की हे उत्तर असू शकतं कारण ह्या गव्हर्नरच्या कार्यकाळामधली ही घटना आहे. कार्यकाळ पाठ असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट क्लाईव्हपासून माऊंट बॅटनपर्यंत आणि महाराष्ट्राच्या जेवढे गव्हर्नर आहे 40-42 सगळे याचा कार्यकाळ आपला लक्षात असणं गरजेचं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्वतःची नोट स्वतः बनवा, एकच संदर्भ ग्रंथ कोणता तरी वाचा, 10 पुस्तक वाचूस तर एकच पुस्तक 10 वेळा वाचा आणि आपली नोट्स अशी बनवा की त्यामध्ये 3 पेनाचा वापर करा, रेड, ब्ल्यू आणि ग्रीन. तर ब्ल्यू पेन किंवा हे ब्ल्यू प्लेन पेन जो आहे तो 60-70% वापरा, रेड 1-10% वापरा आणि ग्रीन 1-10-15% तो वापरा. म्हणजे काय होईल
पॉइंट लगेच तुमच्या लक्षात येतील आणि ते रजिस्टर तुमचं असेल, तुम्ही राईट डाऊन केलेलं असेल आणि त्या रजिस्टरमध्ये जे पॉइंट आहेत तुमचा एकदम कन्सेप्ट त्या क्लिअर क्लिअर राहतील आणि राहिला उर्वरित तर रजिस्टरच्या खालच्या 4 ते 5 ओळी सोडून द्यायच्या आहे प्रत्येक पेजेसच्या. कशासाठी? ज्यावेळेस आपण एखादा रेफरन्स बुक वाचतो, एखादं म्हणतोय मी 5-5, 10-10 नाही, किंवा आपण टेस्ट सिरीज सॉल्व करतो तर टेस्ट सिरीजमधून आपल्याला जो कंटेंट मिळतो संबंधित टॉपिकविषयी तो कंटेंट आपल्याला खाली राईट डाऊन करता आला पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की 5 कॉइल्सचं जे रजिस्टर आहे हे एकदम डच्च तुमचं भरलं पाहिजे आणि ते रजिस्टर फक्त तुम्हालाच कळलं पाहिजे. ही स्ट्रॅटर्जी विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात? आधुनिक भारताचा वेगळा वाचा, महाराष्ट्राचा वेगळा वाचा, अजिबात असं करायचं नाही. आधुनिक भारताची सांगड महाराष्ट्राच्या इतिहासासोबत घालून द्यायची, त्याचा मेळ घालायचा आहे. ज्याला ती सांगड जमली ना, आलं लक्षात, त्याच्या आयुष्यात इतिहासाच्या डेट कधीच विसरत नाही. बरेचसे विद्यार्थी म्हणतात मला, सर की इतिहासामध्ये डेट लक्षात कसे ठेवायच्या? अरे तुम्ही गव्हर्नरचा पूर्ण कार्यकाळ पाठ करा, कार्यकाळाहून तुमची डेट निघेल. म्हणजे उदाहरणार्थ काय की डेट पाठ होत नसतात. म्हणजे आपण जर आपल्याला विचारलं की एखाद्या विद्यार्थ्याला मी नेहमी विचारत असतो की बाबा तुझं ग्रॅज्युएशन कधी झालं आहे, तर तो म्हणतो सर उदाहरणार्थ माझं ग्रॅज्युएशन 2018 झालं आहे. मी त्याला म्हणतो की तुझी 12वी कधी झाली, लगेच तो 3 वर्ष किंवा 4 वर्ष डिग्री जशी येते त्याची बॅक जातो आणि सांगतो, लगेच सांगतो. त्याला म्हटलं 10वी कधी झाली, लगेच सांगतो 2 वर्ष बॅक झालं. पण मी त्याला विचारलं तुझी 7वी कधी झाली, तर तो बुचकतो एकदम. लक्षात घ्या, पण तो काय करतो, काही वेळ घेतो, एक 30-40 सेकंद वेळ घेतो आणि एक मागे जातो, 10वीपासून 3 वर्ष मागे जातो, नंतर 4थी परत 3-4 वर्ष मागे जातो. लक्षात येतं? म्हणजे काय, त्या डेटपर्यंत तो पोचतो का की त्याच्या जीवनाचा क्रम त्याला माहिती आहे. इतिहास हा स्टोरी टाईप असला पाहिजे. इतिहासचं वाचन करत असताना इतिहास हा पूर्ण स्टोरी टाईप ॲनालिसिस करता आला पाहिजे. हे झालं म्हणून हे झालं, हे झालं म्हणून हे झालं, हे झालं म्हणून हे झालं. स्टोरी टाईप इतिहास जर तुम्ही वाचला, व्यवस्थित कंटेंट रजिस्टरमध्ये उतरवला, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व्यवस्थित तुम्ही सांगड घातली, तर एक गोष्ट निश्चित आहे की तुमचा कोणतीही एक्झाम द्या, 80% कंटेंट हा तुमच्या रजिस्टरमध्ये असेल म्हणजे असेल. आणि ती नोट्स ही तुमची असेल, ती राईट डाऊन तुम्ही केलेली असेल, ना की दुसऱ्यांनी कोणीतरी नोट्स तयार केली आणि तुम्ही वाचताय, असं नाही. स्वतःची नोट्स काढा, कारण स्वतःची नोट्स आपण जेव्हा काढतो आणि आपण जेव्हा राईट डाऊन करतो ना, म्हणजे असं म्हणतात ना पेन हातात नाही अभ्यास करतो, तो अभ्यास होऊ नाही शकत, हे मानसशास्त्र आहे, लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःची नोट्स स्वतः करा, एका विषयाला एकच फक्त संदर्भ ग्रंथ जे मी सांगितलेले आहे ते वाचा, आलं लक्षात, आणि कन्सेप्ट एकदम क्लिअर करा. रजिस्टर जसं मी सांगितलं ते मेंटेन करा, ठीक आहे. ही स्ट्रॅटर्जी करा, एकाच व्यक्तीची स्ट्रॅटर्जी ठेवा, 10 लोकांची स्ट्रॅटर्जी ठेवू नका. 5 बोटासारखे आहेत का? नाही आहे. 5 लोकांची स्ट्रॅटर्जी तुम्ही ठेवू नका कोणत्याच, एकाच माणसाची स्ट्रॅटर्जी ठेवा. यश उशिरा मिळेल पण मिळेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून एक 5 ते 7 मिनिटाचा मी व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे, आलं लक्षात. जसं मी रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलं तुम्हाला आणि आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राची सांगड कशी घालायची, समाज सुधारक, वृत्तपत्र, त्यानंतर बाकीचे दुष्काळ आयोग, शिक्षण आयोग, जे काही सगळ्या गोष्टी आहे ते व्यवस्थित तुमचं ॲनालिसिस होईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, थांबूयात, असंच भेटत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.